अमृता पटवर्धन आणि दिवाकर यांच्यात काही वेगळ्या तऱ्हेचे संबंध तर नव्हते ना? अमृता पटवर्धन आणि दिवाकर यांच्यात काही वेगळ्या तऱ्हेचे संबंध तर नव्हते ना? याबाबतबद्दल अशी वाईट विधानं करायची यांची हिम्मत कशी झाली? अरे कुठल्याही बाईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा अधिकार ह्यांना दिला कोणी? हॅलो, तुमच्या एडिटरना फोन द्या. हॅलो, मी यश पटवर्धन बोलतोय. आता तुमच्या न्यूज चॅनलवर माझ्या बायकोविषयी काय दाखवताय तुम्ही? ही असली विधानं करायच्या आधी एकदा मला किंवा माझ्या बायकोला कॉन्टॅक्ट करावा असं नाही वाटलं तुम्हाला? तुमच्या मनात जर एखादी शंका होती तर आम्हाला फोन करायला हवा होता तुम्ही. आम्ही उत्तर द्यायला समर्थ आहोत. नाही नाही, मला माफी नकोय. नो, नाव यू लिसन टू मी. हे प्रकरण तुम्ही सुरू केलंय मिस्टर एडिटर, पण आता हे प्रकरण मी कुठपर्यंत नेतो ते तुम्ही बघाच. सर, शमिका, हे बघितलंस तू टीव्हीवर? हे काय बोलतात ही लोक अमृताबद्दल? अरे अशा अशा देवीवर असले घाणेरडे आरोप. कूल डाऊन सर, तुम्ही असं पॅनिक होऊन चॅनलला धमकवू नका. ह्याची पण न्यूज करतील ते. अरे मग काय करू मी? शमिका, कोणी अमृतावर संशयाचं एक बोट जरी दाखवलं ना तरी तो हात मुळापासून उपटून टाकावा असं वाटतं मला. आणि हे दीड तमडीचे चॅनलवाले. डोंट वरी सर, सगळं काही ठीक होईल. पण जर तुम्हीच असा धीर सोडला तर तुमच्या मिसेसनी काय करायचं? तिला धीर देतो ग मी. तिला धीर देतो मी शमिका. पण शेवटी मी पण माणूस आहे ग. मला पण बोलणं लागतं. मला 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 पण वाईट वाटत. मी पण थकतो शमिका. मी कोणाकडे बघायचं ग? तर सर्वज्ञ आहेस, मग माझ्यावर होणारा अन्याय उघड्या डोळ्यानं पाहत बसलीस तू. तू दुष्टांचं निर्दालन केलंस तर लोकांनी तुला देवीचा दर्जा दिला. मग माझं काय चुकलं ग? माझ्या चारित्र्याचा असा होम का? एक स्त्री असूनही तुला माझं मन समजत नाही यापेक्षा दुर्दैव ते काय? माझ्या चारित्र्याचा चोळामोळा होताना तू कशी बघू शकलीस? दगडाची मूर्ती बनून उघड्या डोळ्यानं हे सगळं कशी पाहू शकलीस ग आई? तू जगाची आई आहेस ना. मग मी आई होण्याच्या नाजूक अवस्थेतून जात असताना माझ्या चारित्र्यावर शिंतोडे का उडू दिलेस? अशाने तुझ्या शक्तीवर कोण विश्वास ठेवणार ग? माझं एक जाऊ दे, पण या सगळ्याचा माझ्या कुटुंबाला खूप मनस्ताप झाला. माझ्या अप्पूला जर आणखी त्रास सहन करावा लागला ना तर तुझ्या मंदिराची पायरी चढणार नाही मी. यापुढे शक्ती आणि भक्तीचं हे नातं इथेच संपलं असं समज. काहीतरी काम होतंय म्हणालात ना? हो, म्हणूनच बोलावलं तुला. दिवाकरने खरंच तुझ्यावर खूप अन्याय केला आहे आणि म्हणूनच त्याने तुला किडनॅप केल्यानंतर मी माझ्या लेवलवर तुझा तपास सुरू केला होता. हो, मला ताईकडून समजलं ते. त्याबद्दलचे आभार मानायला मी तुमच्याकडे येणारच होते. त्याची काही गरज नाही. खरं तर हे सगळं मी अमृतासाठी केलं. तू संकटात होतीस म्हणून ती सतत दुःखी राहायची. तिचं कशात लक्षच लागायचं नाही. त्यातून तुला सोडवण्याच्या भरात ती सारखी कुठल्या ना कुठल्या अडचणीत सापडत होती. माझी मोठी बहीण आहे ती.
पण तुला तिच्याविषयी तसं वाटत नाही का? अमृताने तुझ्यासाठी इतकं केलं, तुला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, तुला दिवाकरच्या तावडीतनं सोडवलं, त्याचे काय परिणाम झाले बघतीस ना तू। अमृताची तब्येत खूप नाजूक झाली आहे, तिला डॉक्टरांनी खरं तर बेड रेस्ट सांगितली आहे, पण आता बघ ना, दिवाकरच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली तिला शिक्षा होणार। तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अर्पिता, तिचा संसार, यशचं भविष्य, त्याच्या होणाऱ्या बाळाचं भविष्य, यश आणि अमृताने बघितलेली स्वप्न, सगळ्या सुखालाच ग्रहण लागले बघ। एका खुनी आईचं मूल असा शिक्का बसणार आहे तिच्या बाळावर। मी अमृताला खूप समजावलं पण ती ऐकायलाच तयार नाही। तू समजावलंस तर ठीक आहे, मी ताईला समजावते। त्याचा काहीही उपयोग होणार नाही, अमृता आपला सत्याचा मार्ग सोडणार नाही। हा पण तू काही केलंस तर मी काय करू? अमृताचा या खुनाशी काहीही संबंध नाही असं जर तू कोर्टात सांगितलंस तर कदाचित अमृता सुटू शकेल। ताईया, तू निर्दोष सुटावी म्हणून मी कोर्टात काहीही सांगायला तयार आहे। अगदी खुनाचा आरोप स्वतःवर घ्यायला सुद्धा मी तयार आहे। तुला अमृताविषयी खरंच खूप वाटतं याची कल्पना होती मला, म्हणूनच तुला फोन केला मी आणि इकडे बोलावून घेतलं अगदी हक्कानं। तुम्ही काळजी करू नका, मी खुनाचा आरोप स्वतःवर घ्यायला तयार आहे, तुम्ही निश्चिंत राहा। बिचारी अर्पिता, आणखीन एक अग्निदिव्य तुझी वाट पाहते। अरे कपिल भाई शू, अरे पण आटला हो छा, या आधी पटवर्धन ग्रुपचे शेअर्स इतक्या खालच्या प्राइसला कधीच कोट झाले नाहीयेत कपिल भाई ना। यू डोंट टेल मी व्हॉट द प्रॉब्लेम इज, यू गिव मी अ सोल्युशन। मी पैसे पाठवतो पण आत्ताच्या आत्ता जमतील तेवढे शेअर्स पिकअप करा मार्केटमधून, प्राइसेस स्टेबिलाईज करा। काय झालं सर? हे काय चाललंय? म्हणजे इतक्या प्रामाणिकपणे मेहनत करून सुद्धा प्रत्येक फ्रंटवर मात का होते आपली? सर, ही एक टेम्पररी फेज आहे, लवकरच आपण यातून बाहेर येऊ। मिस्टर सिन्हांचा काही फोन नाही? दोन तीन वेळा ट्राय केला पण ते कॉल रिसीव्हच करत नाही। ते आपल्याला टाळत आहेत शमिका, याचा अर्थ हे प्रोजेक्ट मिळायची उरली सुरली आशा सुद्धा मावळली। या सिच्युएशनचा विक्रांत नक्की फायदा करून घेणार आणि हे प्रोजेक्ट विक्रांत खोरपडेला मिळणार। प्लीज सर, तुम्ही असे उदास होऊ नका सर, त्या प्रोजेक्टचा निर्णय उद्या लागणार आहे आणि अजून आपल्याकडे खूप वेळ आहे। हवं ना तर मी स्वतः सिन्हांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना पर्सनली भेटते। पण सर, तुम्ही असे निराश होऊ नका। हॅलो, काय या
तुमचीच वाट बघत होतो. युसी आत्ता सन्ना साहेबांचा फोन येऊन गेला. असं काय म्हणत होते? ही पार्टनरशिप बहुतेक मलाच मिळणार असं दिसतंय. कशावरून? कशावरून काय? तुझ्या भावाने आणि त्याच्या बायकोने जे जे पराक्रम केलेत ना बाहेर, त्याचा बोभाटा गावभर झालाय. आणि अशा क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या माणसाशी पार्टनरशिप करण्यात त्या फॉरेन कंपनीला कितपत इंटरेस्ट असेल? मला खरं तर ना यशची दया येते. बिचाराने खूप मेहनत घेतली होती ग या प्रोजेक्टवर, पण नेमकी त्याच वेळी त्याच्या आयुष्यात ही अशी विचित्र वादळ उठली. सो सॅड. हाताशी आलेलं प्रोजेक्ट गेल. तुला याचा आनंद झाला असेल ना विक्रांत? असं तर नाहीये ना? यशच्या आयुष्यात अशा अनपेक्षितपणे घडणाऱ्या अपघातांमागे तुझाच हात आहे. तुला जे काही बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल. मी काय तुझ्या भावासारखा गुंड नाही. रियली? ओके. मग त्या म्युनिसिपल ऑफिसर पुढे दमदाटी कोणी केली? गुंडगिरीची भाषा करून, माझं नाव वापरून स्वतःचं काम कोणी करून घेतलं? मग काय करायला हवं होतं सांग ना. मी काय करायला हवं होतं? चांगुलपणाने तुझं नाव सांगून काम करायला गेलो तर तो माणूस ऐकायलाच तयार नव्हता. मग शेवटी तुझ्या नावाचा हिसका दाखवला असता. किती वेळा बजावलंय मी तुला, ह्या गोष्टी मला पटत नाहीत. तेजस, अगं तुझ्या मतांना किंमत कोण देत? युसी तेजस, आजकालच्या काळात असं राहणं परवडत नाही ग. जिथे गोड बोलून काम होत नाही ना तिथे दमदाटी करावीच लागते. तुला जी काही दमदाटी करायची ती तुझी तू कर. माझं नाव त्यात मध्ये घेऊ नकोस. का नको वापरू सांग ना का? ठीक आहे ठीक आहे, तुला माझी एवढी लाज वाटत असेल ना तर मी तुझा नवरा आहे हे मी यापुढे कोणालाही सांगणार नाही. ओके हॅपी. सॉरी ताई, माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतोय. कोणत्या कोणत्या संकटाला सामोरं जावं लागतंय आणि ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे. अप्पू काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. मला त्रास व्हावा, मनस्ताप व्हावा म्हणून मुद्दाम केलंस का तू हे सगळं? नाही ना. अगं पण ह्या दिवसात तुला आरामाची जास्त गरज आहे हे माहीत असूनही तू स्वतःवर हे संकट ओढवून घेतलंस. हे बघ ताई, अजूनही वेळ गेलेली नाहीये. या खुनाचा आरोप मी स्वतःवर घ्यायला तयार आहे. तू काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. बाळा तुझी आधीच खूप धावपळ झाली आहे, खूप सहन केलंस का तू? मी आहे ना, यापुढे सगळं मी नीट सांभाळून घे. नको काळजी करू. अमृता, तू केव्हा आलीस? ठीक आहे, आत्ता झाले अप्पूला बघायला. अप्पू जा ताईला जरा कॉफी करून घेऊन ये. तू अप्पूला कितीही समजावलंस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरची दगदग दिसतीय मला. खरं म्हणजे या दिवसात आम्ही तुला आराम द्यायला हवा, तर आमच्यामुळेच तुला त्रास होतो. माझ्या आरामाचं काही विशेष नाही ग, पण मला दगदग झाली की मम्मांची चिडचिड होते. अर्थात त्यांचंही बरोबरच आहे म्हणा, त्यांच्या वंशाला वारस देणं माझं कर्तव्य आहे. आता या पोलीस स्टेशनच्या खेपांमुळे होणारी दगदग आणि मनस्ताप याचा बाळावर काही परिणाम झाला नाही म्हणजे मिळवलं.
हे सगळं खरं तर ना त्या दिवाकरमुळे झालंय. कुठल्या मुहूर्तावर अप्पूला त्या दिवाकरशी लग्न करायला राजी केलं ना असं झालंय मला. या सगळ्याला मीच जबाबदारी आई. मीच अप्पूला त्या दिवाकरशी लग्न करण्यासाठी भरीस पाडलं. ती बिचारी नाहीच म्हणत होती. आपण सगळ्यांनी मिळून तिला तिला या दुःखाच्या खाईत लोटलं. या दिवाकरने ना अप्पूच्याच नाही आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं. आपल्या आयुष्यात आलाच नसताना किती सुखात असतो आपण. नाही मृणालिनी बाई, हे कल्याणीबाई पटवर्धन तुम्हाला वाटतं तितकं सोपं प्रकरण नाहीये बरं का. एखाद्या फार मोठ्या संकटात सापडल्याशिवाय त्या तशा आपल्याला बधणार नाहीत. कल्याणीला अडकवण्यासाठी काहीतरी प्लॅन केला पाहिजे. मला वाटतं तुम्ही उदयनची चर्चा करून काहीतरी ठरवा. हा हा हा, ह्या मोहऱ्यावर जास्त विसंबून चालणार नाही बरं का मृणालिनी राजे. आमच्या खात्रीलायक सूत्रांकडून आम्हाला असं समजलेलं आहे की उदयन कल्याणीबाई पटवर्धनांना भेटायला गेले होते म्हणे. उदयन कल्याणीला भेटायला गेला होता कशासाठी ते आम्हाला काही समजलेलं नाहीये. पण यात आम्हाला फितुरीचा वास येतोय. खऱ्या खोट्याची शहानिशा करून घेतल्याशिवाय उदयनवर मोठ्या जबाबदारीचं काम सोपवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे हो. मला नाही वाटत उदयन असं काही करेल. बघा बुवा, काय करायचं काय करायचं नाही हे आता तुम्ही ठरवायचं. आम्ही मात्र तुमच्या कानावर घालण्याचं महत्वाचं काम केलेलं आहे. हॅलो, मी शमिका बोलते मॅडम. बोल शमिका, नव्या जागेत चांगली ऍडजस्ट झालीस ना? तशी ऍडजस्ट झाले पण इथे खूप एकटं एकटं वाटतं. संध्याकाळी घरी आले ना की तुमची खूप आठवण येते. अगं मग घरी येत जा, पण येण्याआधी फोन करून ये, म्हणजे मी दुसरे अपॉइंटमेंट ठरवणार नाही. ओके ठीक आहे. बाकी तुम्ही मजेत आहात ना? अगदी मजेत आहे शमिका. मी एका मीटिंग मध्ये, मी रात्री फोन करू तुला. सो सॉरी. ठीक आहे, मी तुम्हाला रात्री फोन करते. बाय. ओके बाय. जवळच्या व्यक्तीचा फोन होता का? जवळची म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये नोकरी करायची ती, आता कल्याणी बरोबर काम करते. नाव काय त्यांचं? शमिका देसाई. शमिका देसाई, तुम्ही ओळखता तिला? नाही ओळखत नाही, पण नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय. मृणालिनी ताई, आम्ही तुम्हाला एक सल्ला दिला तर चालेल का? बघा, तुम्ही चटकन कोणावर जो विश्वास टाकताना तो काय बरोबर नाही. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्याच्या त्याच्यावर विश्वास आंधळेपणाने टाकता हे काय बरोबर नाही आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणि कुणी कुणाला सांगून घात करत नाही का? वेळीच सावध व्हा, कारण आजकाल कोणी केव्हा कसा कोणाचा घात करेल हे काही सांगता येत नाही का. मी तुम्हाला आधीच वॉर्न केलंय, आमच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या डोळ्यावर असलेली खोट्याची पट्टी बाजूला करते. दिवाकरवर खुनी हल्ला मी केला होता. त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हे बघा, ह्या घटनेशी अमृता पटवर्धनचा काहीही संबंध नाही. तुम्ही मला अटक करा.